विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचे विचारलेले पर्सन आहेत त्याचे उत्तर बघूया पहिला बघा सर मा मला सत्तर पर्सेंट आहे कुठे नंबर लागेल आता कुठे म्हणजे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या आय टी आयचं तुम्ही काय करा ऑप्शन टाका ठीक आहे थर्ड राऊंडसाठी तिथं नंबर लागू शकतो आणि कॉन्ट्रॅक्ट ट्रेडसाठी तर तुम्ही आता इलेक्ट्रिशियन वायरमॅनचा इतकं जोर नका देऊ आय एम सी वगैरेमध्ये भरून बघा इलेक्ट्रिशियन आय आणि वायरमन आय एम सीमध्ये लागू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या आवडीचे ट्रेड टाका सर मला दहावीला चौरेचाळीस कॉन्ट्रॅक्ट ट्रेड टाकू तुम्ही वेल्डरपासून सुरुवात करा वेल्डर कारपेंटर यासारखे जे ट्रेड आहेत ना त्याला प्रयत्न करून बघा ठीक आहे सर माझा सेकंड राऊंडला नंबर लागला आहे पण सर माझी ट्वेल्थ होऊन आहे आणि सर मी फॉर्ममध्ये हो हायर क्वालिफिकेशन एस एस सी पास टाकला तर ॲडमिशनसाठी कोणी प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ॲडमिशन दे काही टाका हायर क्वालिफिकेशन त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही सर सिकल सेल हँडिकॅपला ॲडमिशन नाही मिळत का सर आय टी आयमध्ये मी पंचेचाळीस पर्सेंट सिकल सेल हँडिकॅप आहो सर नंबर पण लागला इलेक्ट्रिशियनला पण सिकल सेल हँडिकॅपमध्ये नाही मोडत म्हणतात आता तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र द्यावं लागेल ठीक आहे आता सिकल सेल जर ते येत नसेल हँडिकॅपमध्ये त्याला आपण काही नाही करू शकणार ठीक आहे मग तुमच्याकडे ते हँडीकॅप थ्रू तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमच्याकडे जर प्रमाणपत्र असेल तर तुमचा नंबर लागायलाच पाहिजे ठीक आहे आणि प्रमाणपत्र नसेल तर कॉलेज तुमचा नंबर घेणार नाही ठीक आहे प्रमाणपत्र दाखवा आणि नंबर घ्या सर एकसष्ट टक्के आहेत पण दुसऱ्या राऊंडला पण नंबर नाही लागला आय एम सीला फॉर्म भरू का सर आपण ज्या कॉलेजचे नाव पहिले टाकतो फॉर्ममध्ये तिथे आधी नंबर लागतो का आता फॉर्म एडिट होईल का फॉर्म एडिट नाही होत ऑप्शन एडिट होतात तुम्ही ऑप्शन टाकू शकता तिसऱ्या राऊंडसाठी आणि तुम्ही जो सुरुवातीला म्हणजे जो पहिला नंबर टाकता दुसरा नंबर टाकता तिसरा नंबर टाकता तर त्यांचं कन्सिडरेशन म्हणजे ते पहिल्यांदा विचारात घेतले जातात आणि नंतरचे बाकीचे आता कसं आहे ही सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती म्हणजे इतकी कॉम्प्लिकेटेड असते की भयंकर ठीक आहे तर आता ती एक्सप्लेन नाही करू शकणार मी नाही खूप वेळ लागेल सर माझा कास्ट सर्टिफिकेट जुना आहे ॲडमिशन होणार का कास्ट सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम नाही ॲडमिशन होऊन जाईल पहिल्या राऊंडचा फॉर्म किती राऊंडपर्यंत कामी येतो सर्व राऊंड जित किती काही ॲडमिशनचे राऊंड हो पाच हो सहा हो की सात हो प्रत्येक राऊंडसाठी हा फॉर्म चालतो सर माझा पहिल्या राऊंडला नंबर लागला होता पण काही कारणामुळे मला जाता आले नाही आता काय ये करता येईल जर तुमचा पहिला प्रिफरन्स नंबर नसेल पहिल्या राऊंडला तर तुम्हाला सेकंड राऊंडला कुठला नंबर लागला आहे का बघा ठीक आहे काही प्रॉब्लेम होणार नाही जर फक्त पहिला प्रिफरन्स नंबर नसावा पहिल्या राऊंडमधला तीनपेक्षा कमी म्हणजे दोन ट्रेड सिलेक्ट केले तर नंबर लागेल का चालेल तुम्ही एकही ट्रेड टाकू शकता असं काही नाही फी रिफंड होतो का फ्री वगैरे रिफंडचा आता काही फॉर्म्युला वगैरे नाही आहे जर गव्हर्नमेंटचं काही असं म्हणजे स्कीम असेल तर तरच होते नाही तर होत नाही सर माझा इलेक्ट्रिशनला इलेक्ट्रिशन एम सीला नंबर लागला आहे तर एम सीची फी रिफंड होतो असते का आता ते गव्हर्मेंटची स्कीम होती मागल्या वर्षी म्हणजे कोरोनाच्या काळात तर यावर्षी काही असं आहे नाही झाले तर दैवायोगाने होऊन जाऊ शकते पण हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाही आहे तर माझा सेकंड राऊंडमध्ये नंबर लागला ॲडमिशन केल्यावर थर्ड राऊंडमध्ये नंबर लागेल का फ्री नाही एकदा तुम्ही ॲडमिशन घेतली का तुम्ही प्रवेश फेरीतून बाद होऊन जाता तुम्हाला कुठेही अप्लाय वगैरे करता येत नाही ठीक आहे ॲक्च्युली तुमचा जो फॉर्म असतो ऑनलाईन तो, तो, तो ब्लॉक होऊन जातो ठीक आहे त्याच्यात तुम्ही काहीच नाही करू शकणार प्रिफरन्स नंबर एक कोपा भेटला आहे सर तर मला तो कॉलेज नको आहे दुसरा भेटेल का भेट कॉलेज अरे अरे नंबर एक टाकला ना बैकला नाही ॲट ॲडमिशन करावी लागेल जर तुम्ही ॲडमिशन नाही केली तर तुम्ही पाचव्या राऊंडसाठी प्रयत्न करू शकता ठीक आहे डायरेक्ट पाचव्या राऊंडसाठी नाही आला काय आला नाही समजलं नाही मला ठीक आहे हरकत म्हणजे काय समजलं नाही तुमचा प्रश्न नेमकं तुम्हाला काय नाही आला नाही समजलं नाही आय एम सी फी किती लागणार आय एम सी फी बघा मेकॅनिकल जे ट्रेड असतात त्यांना तीस हजार नऊशे पन्नास पडते जे नॉन इन म्हणजे नॉन मेकॅनिकल आहे इलेक्ट्रिशन आय एम सी वगैरे त्याला पंचवीस हजार नऊशे पन्नास पडतात ठीक आहे आय एम सीची आणि काही ट्रेड असे आहेत ते कॉलेजवर डिपेंड करते म्हणजे कॉलेज त्यांची फी कमी जास्त करू शकते फॉर एक्झाम्पल काही कॉलेजमध्ये कोपाची फी फक्त पाच हजार नऊशे पन्नास आहे ठीक आहे कार्पेंटरची न पाच हजार नऊशे पन्नास फॅशन टेक्नॉलॉजी पाच हजार नऊशे पन्नास आता कॉलेजची कमिटी ठरवते त्यांना फी किती ठरवून घ्यावीची आहे तर ठीक आहे तर माझा नंबर लागला आहे पण मला त्या कॉलेज जायचे नाही आहे तर मी काय करू जर एक दोन आणि तीन या प्रिफरन्सपैकी नसेल तर तुम्ही तिसरा राऊंड करू शकता सर कट ऑफ कसा माहीत पडेल गव्हर्नमेंटला सेकंड राऊंडचा तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन चेक करावं लागेल तसं माहीत पडणार नाही सर ज्यांना शक्य आहे त्यांचा नंबर इलेक्ट्रिशियनला लागेल का लागेल का हे कसं सांगू शकणार तुम्ही कोणत्या कॉलेजला ऑप्शन टाकला आणि त्या कॉलेजचा कट ऑफ किती गेला इलेक्ट्रिशियनचा त्याच्यावर डिपेंड करेल ना लागेल की नाही लागेल तर ठीक आहे सर एकदा एडिट केलेला फॉर्म परत एडिट करू शकतो का प्लीज रिप्लाय आता तर फॉर्म एडिटची वगैरे लिंकच नाही आहे मी फॉर्म आता ज्या लिंक येईल त्यावेळेस तुम्ही दहा वेळा एडिट करा चालेल पण आता सध्या लिंकच बंद आहे त्याची सर माझा रजिस्ट्रेशन नंबरने लॉग इन होता नाही आहे इनकरट आय डी आणि पासवर्ड दाखवत आहे तर काय करू तुम्ही आय डी तुम्हाला मेसेज आला असेल त्याच्यावरून तुम्ही फॉरगॉट पासवर्डचं ऑप्शन आहे एक मी तुम्ही चॅनलवर बघा एक पासवर्ड कसा रिकवर करायचा मी त्याचा दिला आहे ठीक आहे तुम्ही एकदा ते बघून घ्या पासवर्ड हरवलेला पासवर्ड कसा करायचा तर सर कास्ट वाईज नंबर कसा लागतो कास्ट वाईज नंबर आता दे ते क्रायटेरिया असतो त्याचा रिझर्वेशन पर्सेंटेजमध्ये रिझर्वेशन असतं त्या तिसऱ्यानंतर लागतो तो आता वीस जागा असतात त्या आय टी आता त्याच्यात वीस जागेमध्ये जर समजा आय एम सी जर असेल तर फक्त सोळा जागा उरल्या आता त्या सोळा जागेत काय रिझर्वेशन होणार आहे हां तर जास्तीत जास्त किती ट्रेड टाकायला पाहिजेत आता तिसऱ्या राऊंडची जर गोष्ट करतो म्हटलं आपण तर मी पाच कंपलसरी असतात ठीक आहे पहिले पहिले पाच कंपल्सरी आहे त्याच्यामुळे तुम्ही एकही टाकू शकता पन्नास टाकू शकता शंभर टाकू शकता पण तुम्हाला जिथे ॲडमिशन घ्यायचे आहे जिल्ह्यातल्या जवळपासच्या आय टी आयमध्ये तितकेच टाका फुकट टाकू नका ठीक आहे सर टोटल लिस्ट किती लागणार सध्या पाच दिलेल्या आहेत चार मेन आहे आणि पाचवी संस्थास्तरीय समुपदेशन आहे ठीक आहे त्याच्यानंतर लागू शकते कदाचित जर ॲडमिशन नाही झालं तर सर माझा फर्स्ट राऊंडला एम एम वीला लागला होता मी केला नाही तर थर्ड राऊंडमध्ये लॉगन का हा स्टेट गॅरंटी नाही आहे जर जा जागा भरल्या तर जागा उरल्याच नाही तर कसा का नंबर लागणार आहे लागला होता तुम्ही ॲडमिशन करून टाकायची होती तुम्हाला करायची होती सर, आएडिया आएडिया? आएडिया सर, तर कशाला वाट बघायचं सर आयडिया ऑनलाईन आयडिया आय टी आय पाहिजे होतं सर आय टी आय ऑनलाईन यांची ऑफलाईन बापरे क्वेश्चननी समजला हा काय तर नेमकं सर आज पंधरा सप्टेंबरला मॅसेज नाही आला आय टी आयचा नंबर नसेल लागला कदाचित तुमचा तुम्ही ऑनलाईन जाऊन अलॉटमेंट लेटर चेक करून घ्या तुम्हाला मिळालं की नाही तर सर थर्ड राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी पैसे भरायचे लागते का नाही पैसे वगैरे काही द्यायचे नाही कोणाला ठीक आहे तुम्ही सुद्धा बोलू शकता फक्त अरेंजमेंट व्यवस्थित करा त्याची प्रिफरन्सनुसार ठीक आहे सर फिफचा राऊंड काय एक सेकंड फिफ्थच्या राऊंडची काय प्रोसेस असते तर मी सांगतो तुम्हाला एक दोन दिवसात मी व्हिडिओ टाकतो त्याचा ठीक आहे सर मला अडुसष्ट पॉईंट मार्क्स आहे तर मला कोणता ट्रेड मिळेल तुम्ही बघा फिटर मशिनिस्ट टर्नर यासारखे जे ट्रेड आहेत ना त्याला प्रयत्न करू बघा डिझेल मेकॅनिक आणि मोटर मेकॅनिकसुद्धा प्रयत्न करून बघा जर नशीब चांगलं असेल तर लागू शकतो ठीक आहे लागेलच ला याची हंड्रेड पर्सेंट खा खात्रीने पण तुम्ही प्रयत्न करा सर पॉलिटेक्निक नाही केला तरी आय टी आय टीचर बनता येते का आय टी आय टीचर बनण्यासाठी तर तुम्हाला पहिल्यांदा आय टी आय कम्प्लीट करावं लागेल त्याच्यानंतर सी टी आय एक सी टी आय करावं लागेल सी टी आय केल्यानंतर तुम्हाला दोन तीन वर्षाचा तर अनुभवच घ्यावा लागेल ठीक आहे दोन तीन वर्षाचा अनुभव घ्या कंपनीचा वगैरे त्याच्यानंतर तुम्ही आय टी आयच्या टीचरसाठी अप्लाय करू शकता जागा निघाल्या तर पण दोन हजार अकरापर्यंत जागा निघालेला नाही आहे सर मला वायरमनला हा हा ट्रेड पाहिजे होता तर मला मा सहासष्ट पर्सेंट आहे तर माझा नंबर लागेल का आय एम सीमधून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा लागला तर योग ठीक आहे सर माझा नंबर प्लंब पंप ऑपरेटर कम मेकॅनिक आय एम सीमध्ये लागला आहे पण मला हा ट्रेड नाही पाहिजे तर मी तिसऱ्या राऊंडचं वॅट करू का तिसरा राऊंडचा वाईट करण्यासाठी तुम्हाला ए प्रिफरन्स नंबर एक दोन तीनपैकी नसला पाहिजे फक्त तुम्ही करू शकता वाट वगैरे बघू शकता सर मला टेन्थला सेवन्टी नाईन पर्सेंट आहे म्हणजे थर्ड राऊंडमध्ये नंबर लागू शकतो का इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी हे मी सांगू शकणार नाही कारण त्या कॉलेज जवळच्या कट ऑफवर डिपेंड करेल का तुमचा ट्रेड म्हणजे नंबर लागेल की नाही लागेल आणि तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये पहिला दुसरा आणि तिसरा प्रिफरन्स नंबर नसेल तरच तुम्ही इलिजिबल व्हाल तिसऱ्या राऊंडसाठी नाही तर नाही सर दुसरी फेरी लागली का हो दुसरी फेरी चालू झालेली आहे ॲडमिशनसुद्धा चालू झालेल्या आहेत त्याच्या ठीक आहे सर कास्ट रॉंग अलॉटमेंट लेटरवर तर मग कॉलेज लॉग इनमध्ये करता येईल का चेंज प्लीज रिप्लाय आता हे काय केलं आहे नाही का आम्ही काश रॉंग आली आहे म्हणते अलॉटमेंट लेटरवर तर आता तुम्ही जे फॉर्म टाकली आहे ना तीच बघा तुम्ही जरा ठीक आहे जे कॉल तुम्ही फॉर्मवर टाकले तर फॉर्मच चुकीच्या आले असेल ना तर मग ते कास्ट ते अलॉटमेंट सुद्धा चुकीचे येणार आहे आता फॉर्म वगैरे एडिट होत नाही ठीक आहे तर कॉलेजमध्ये काय एडिट वगैरे करता येत नसते कॉलेज नाही नाही असं काही होत नसतं कारण तुम्ही ज्या कॉ ज्या कास्टमधून अप्लाय करता आहे त्या कास्ट म्हणून तुमचा नंबर लागतो ठीक आहे म्हणून त्याचे तुम्हाला प्रूफ दाखवणे गरजेचं असते आणि ते सरळसळ चुकीचं होऊन जाईल ना फॉर्म आणि फॉर्म एडिट हे पाचव्या राऊंडसाठी होऊन जाईल कदाचित ठीक आहे तर माझा नंबर वेल्डरला लागला आहे ला तो सहा नंबरला टाकला होता मी मला वेल्डर नाही पाहिजे तर माझा थर्ड राऊंड लागेल का ठीक आहे थर्ड राऊंडसाठी मी प्रयत्न करून बघा एम सी मीन्स काय आय एम सी म्हणजे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी जी ज्या मग काही कॉलेजमध्ये गव्हर्मेंटच्या जागा असतात आणि काही म्हणजे त्याच कॉलेजमध्ये आय एम सीच्या काही रिझर्व्ह जागा असतात ठीक आहे त्याच्यामुळे त्या कॉलेजमध्ये आय एम सी नावाचे सुद्धा ट्रेड असतात म्हणजे त्या ट्रेडनंतर आय एम सी लिहून येतं आणि त्यातला काही फरक पडत नाही शिक्षणावर ठीक आहे सेम असतं आणि तुम्ही गव्हर्मेंटचेच विद्यार्थी राहतात सर जर माझं नाव आय टी आरला एखाद्या ठिकाणी दुसऱ्या लिस्टमध्ये नाव लागलं असेल आणि काही कारणाने मला ॲडमिशन घेता आले नाही तर माझं नाव तिसऱ्या लिस्टमध्ये त्याच ठिकाणी त्याच लागू शकतो नाही ना एकदा तुमचा चान्स गेला की चान्स गेला सर सेकंड राऊंड कधी आहे सेकंड राऊंड चालू झालेला आहे वीस तारखेपर्यंत ॲडमिशन होतील ठीक आहे सोळा ते वीस सर जर चार राऊंडमध्ये नंबर लागला नाही तर डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेता येतो का पाचच्या राऊंडमध्ये ज्या जाग्या उरलेल्या आहेत त्या राऊंडमध्ये ऑ ॲडमिशन करता येईल मी सांगतो तू कसं असते तर सर मला अलॉटमेंट लेटर मॅसेज आला नाही सर सेकंड राऊंडसाठी तर ठीक आहे प्रयत्न करा बघून द्या एकदा चेक करा ऑनलाईन ठीक आहे मॅसेजच्या भरोसात मग करू आणि तिसऱ्या राऊंडसाठी प्रयत्न करा नाही लागला तर सर मी फॉर्ममधून दोन ऑप्शन रिमूव्ह केले तर आता ते थर्ड राऊंडला येईल ना हां चालेल काय हरकत नाही तिसऱ्या राऊंडसाठी असेल ते आता सर आय टी आय आणि टेन्थ दोन्हीसोबत ॲडमिशन करू शकतो का सर नाही आय टी आय आणि आय टी आय असेल तर फक्त एकटा आय टी एस करावं लागेल तुम्हाला ठीक आहे हे झालं तुमचे काही प्रश्न प्रश्न उत्तरं ठीक आहे